बुलढाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भामध्ये कपाशीवर सध्या लाल्या सदृश रोग पडलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी कपाशा उपटून फेकलेल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. सरकारकडून अजून पंचनामे नाही, नुकसान भरपाई तर लांबच आहे. म्हणून आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना ही मागणी आम्ही केली की तातडीने या ज्या कपाशा खराब झालेल्या आहेत त्यांचे ताबडतोब पंचनामे करा आणि 100% नुकसान भरपाई सरकारच्या मार्फत या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा सरकारला सामना करावा लागेल हे आज आम्ही सरकारला भेटून सांगितलं.